लाइव बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। लोणी काळभोर कुशल वाटिका वसाहतीची भीषण आग, घरातील सर्व वस्तू जळून खाक। सदर घटना शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट रात्री 10:30 सुमारास घडली। लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कुशल वाटिका या वसाहतीतील विंग नंबर 1 प्लॉट नंबर 201 विजयकुमार सोनराव ढाकणे यांचा प्लॉट मध्ये आग लागली। सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत। आग नेमकी कशाने लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही। आगीचे लोट मोठ्या प्रमाणात सोलापूर हायवे पासून दिसून येत होते। स्थानिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने काही तासांनी ही आग आटोक्यात आली। नाव काय तुमचं? नीलप्रभा विजयकुमार ढाकणे। यश विजयकुमार ढाकणे। रात्री जे या ठिकाणी किती वाजता आग लागली होती? अंदाजे 10:30 to 11 आम्हाला फोन आले शेजारच्यांचे, घरातून धूर येतोय। आणि त्यानंतर आम्ही इथे आलो, आम्ही बाहेर गेलो होतो सगळे जेवायला, आणि आल्यानंतर धूर, त्याच्यानंतरच आग लागली। साधारणतः 8 वाजता घर बाहेर पडलो होतो, आणि जेव्हा मी घरी 10:30 नंतर जातो एक्झॅक्ट टाईमला सांगतो, तेव्हा सगळे खाली लोक जमले होते, धूर वगैरे होता। मग मी दरवाजा उघडला तर अख्ख्या घरात अख्खीकडे धूर झालं, काही दिसत नव्हतं घरात, शिरताच येत नव्हतं। मग तेव्हा मला कळलं की आग वगैरे लागली, जेव्हा मग मी तो खाली मी वर पोहोचेपर्यंत मग मला इथं जाळ दिसला कोपऱ्यात बोर्डच्या ठिकाणी, जिथं लाईटचा बोर्ड आहे तिथं जाळ दिसला। मग सगळे बाहेर, मग तिथले स्थानिक लोकांनी आत येऊ दिलं नाही, बाहेर काढलं आमच्या दोघांना, बाहेर या म्हणे जाऊ नका। आग लागल्यानंतर अग्निशामकाची गाडी किती वेळा? एक तास सव्वा तासाभरानंतर आली, सगळं भिजलं होतं तोपर्यंत। इथल्या स्थानिक लोकांनी या दोघांनी खूप मदत, म्हणजे इथं जे अग्निशामकाचे जे आहेत बिल्डिंगच्या खाली पाईप वगैरे लावले फायर रेस्क्यूचे, मग ते चालू केले त्या सगळ्यांनी। खरं कोणी झाडावर चढून खिडकीतून मग पाणी मारत त्यांनी, फक्त आग कंट्रोल मध्ये राहिली, विजली नाही। नंतर ना मग इथं आतमधून थोडे पाणी वगैरे मारलं पाईप, आणि त्यानंतर आग वगैरे विजली, सगळं नुकसान झालेलं आहे। घरामध्ये काहीच राहिलं नाही, इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही, काही मौल्यवान नाही, थोडंफार काही कॅश होती ती झळाली, सगळं झळालंय। घराचे डॉक्युमेंट सगळं डॉक्युमेंट सगळे गेले, मेन कागदपत्र, इन्शुरन्सचे कागदपत्र होते, काही डॉक्युमेंट होते, सगळं झळालेलं आहे, काही राहिलं नाही। घरातले सगळेच कागदपत्र, त्यानंतर पैसे वगैरे, कॅश किती होते घरामध्ये तरी अंदाजे? त्यांना माहीत असेल साधारणतः, आम्हाला नाही सांगता ना, त्यांनी ठेवली होती। आणि कपडे वगैरे सगळं काही नाही राहिलेलं घरात आता। प्रतिनिधी सूरज उकिरडे, पुणे। परिवर्तन न्यूज लाइव बातमी अशी जी व्यवस्था बदलेल।